गेल्या 6 वर्षापासून गाळप बंद असलेला रानवड सहकारी साखर कारखाना पिंपळगाव बसवंत येथील स्वर्गीय अशोकराव बनकर पतसंस्थेला 15 वर्षाच्या करारानं भाडेतत्वावर चालवण्यास देण्यात आलं. रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, आमदार नितीन पवार आदींसह जिल्ह्यातील मान्यवर नेते यावेळी उपस्थित होते. निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रानवड साखर कारखान्याचं प्रत्यक्ष गाळप सुरू झालंय. रानवड बरोबरच निफाड साखर कारखानाही सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू, यासाठी निफाडच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईला यावं असं याप्रसंगी शरद पवारांनी स्पष्ट केलंय. आज हा रसाका सुरू करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी 10 मिनिटाची आपण सर्व कॅसेट या ठिकाणी बघितली. सुरुवातीलाच निफाड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि सत्ता संघर्षाच्या लढाईत कारखाना सुरू करणं ही अतिशय अडचणीचं साहेब त्या ठिकाणी होतं. 4 वेळेला त्या ठिकाणी मला अपयश आलं. मी खचलो नाही, धीर सोडला नाही, संघर्ष करणं हे मी भुजबळ साहेबांकडून त्या ठिकाणी शिकलो. तर संयम ठेवला पाहिजे, प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि धीराने लढत येऊन मार्ग काढला पाहिजे हे पवार साहेबांकडून या ठिकाणी शिकलेलो आहोत. आणि त्यातूनच जे आहे आतापर्यंत जे आहे या देशामध्ये संपत्ती निर्माण झाली, मोठमोठे कारखाने निर्माण झाले, धरण निर्माण झाले, काही कारखान्यांना आपण नवरत्न म्हणून नाव दिलं देशाचे. दाखवली की कारखाने निर्माण झाले पाहिजे, शेतकऱ्यांचा उत्पादन त्याचा उपयोग त्याच्यामध्ये झाला पाहिजे,
शेतकऱ्यांसाठी धरण बांधण्याची ही एक खरी रचना आहे असं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं होतं त्यांचा जन्मदिवस. आणि हे का याच दिवशी काकासाहेब वाघ यांनी सुरू केलेला कारखाना जो बंद पडला तो दिलीप काका बनकर यांनी आजपासून सुरू केला. काकासाहेब वाघ यांच्याबद्दल मी जास्त काही सांगावं असं नाही, पण त्याच्याकडे मी ही पदवी जी आहे जनतेने पद्मश्रीच दिली. आता ह्या पद्मश्रीच काय करायचं तर कठीणच आहे. अलीकडचे काय पद्मश्रीचे काय वाटप सुरू आहे आणि त्याच्यातून जी काही मुक्ता फळं बाहेर पडता आहे तस काय सांगाव. म्हणजे 5,000 तीन पासून तर ते सावरकर असतील ना, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील आणि इतर पंडित नेहरू कोणी कोणी काही केलंच नाही. फक्त आता 2014 म्हणा असं एक पद्मश्री आमदार दिलीप बनकरांनी अथक परिश्रम घेऊन कारखाना कार्यस्थळावर वीज पाणी दर्जेदार रस्ते यासह अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे. रानवड कारखान्याचं रंगरूप बदलून टाकलंय. यंदाच्या गळीत हंगामात 3 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखाना आज भारताचे माजी कृषी मंत्री यांच्या शुभ हस्ते सुरू होत आहे. निश्चितपणे सभासद असतील, कामगार असतील, व्यापारी असतील, हा कारखाना अखंडपणे चालू राहावा कारण याच्यावर फारसा काही बोजा नाही आणि हा अतिशय सुरळीत चालवण्यासाठी अतिशय चांगला आणि या कारखान्याची साखर, या कारखान्याचे रिझल्ट अतिशय उत्तम आहे. स्टॉपेजेस अतिशय कमी होतात. अद्ययावत अशी ही मशिनरी असल्यामुळे ही चालू राहावी आणि निफाडची चूल ही कायमस्वरूपी चालू राहावी अशी सभासदांची इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे. मी एक माझी चेअरमन म्हणून माझी अशी इच्छा आहे का अखंडपणे या कारखान्याची चिमणी चालू राहावी एवढीच अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो. 39व्या गळीत हंगामात शुभारंभासाठी आज माननीय देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान, भावी पंतप्रधान शरदरावजी पवार आपल्या इथे उपस्थित राहणार आहेत. गेल्या 8 वर्षापासून हा कारखाना बंद होता आणि बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचं अनुदान नुकसान होत होतं. परंतु मध्यंतराच्या काळात विधानसभा झाली त्यावेळेस आदित्यदादांनी शब्द दिला होता, मला आमदार दिलीप बनकरांना पाठवा, मी कारखाना चालू करून दाखवतो. त्या धर्तीवर कायद्यात बदल करून खाजगी संस्थेला कारखाना भाडेतत्वावर देण्यात येतो असा एक विधायक मंजूर करून हा कारखाना पतसंस्थेत देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कुठल्याही पतसंस्थेत किंवा खाजगी कारखान्यात चालवायला दिलेलं नाही, परंतु हा महाराष्ट्रातला एक एमेव कारखाना कर्मवीर काकासाहेब वाघ कारखाना अशोकराव बनकर पतसंस्थेत चालवण्यात 15 वर्षासाठी देण्यात आला आहे. इतिहासिक गोष्ट अशी का हा भागात प्रचंड 15 लाख टन ऊस होता, परंतु इतर कारखाने येऊन शेतकऱ्यांचे अनुदान लूट करत होते आणि लूट थांबवण्यासाठी दिलीप गावणकरांनी निश्चित चांगलं पाऊल उचललं आहे. त्या परिसराच्या वतीनं मी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत.